जागतिक महिला दिन 8 मार्चला सर्वत्र साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महापालिकेच्या वतीनं आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महिला स्वच्छता दूत आणि आशा सेविकांना साडी व सन्मानचिन्ह देऊन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वित्तीय सल्लागार दीपा राऊत यांच्या हस्ते विशेष सन्मानित करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वित्तीय सल्लागार दीपा राऊत यांनी महिलांना आर्थिक बचतीचे नियोजन करून आर्थिकदृष्ट्या महिलांनी सक्षम होणं गरजेचं असल्याचं सांगितलं. तसंच हे नियोजन करताना घ्यावायची काळजी याविषयी मार्गदर्शन केलं. सुरुवातीपासून जेव्हा आपण आर्थिक नियोजनात, माझा विषय आजचा असा होता की सगळ्यांना आर्थिकरित्या कसं सक्षम, कारण बऱ्याचदा असं असतं आर्थिक सक्षमता असली की बऱ्याच गोष्टी म्हणतात ना, पैशाचं सोंग आणता येत नाही. खूपदा असं असतं की महिन्याला, आता जेव्हा आपल्याला कोरोनामध्ये काही गोष्टी आपण शिकलो की नाही बाबा सगळं चालेल, पण पैसे बँकेत होते ते सेफ होतं, काहीतरी आहेत बाबा चला चालत राहिलं, नाही तर मग परत प्रॉब्लेम झाले असते. त्यामुळे कुठे का असे ना, थोडीशी इन्व्हेस्टमेंट बाजूला काढणं गरजेचं असतं, पण ती सेफ इन्व्हेस्टमेंट करायची. चुकून पण असं कुठल्याही, काही लोक असे असतात, बऱ्याचदा आपल्याला असा फोन येतो 10,000 रुपये भरा तुम्हाला 10,00,000 रुपये लगेच बँकेत जमा होते, असं कोणी फुकट पैसे वाटायला बसलेलं नाही. त्यामुळे तेही लक्षात ठेवायचं, असं कुठल्याही आमिषाला बळी पडायचं नाही. आणि आता जसं तुम्ही सगळ्यांच्या एक महिला दिनाचं जे औचित्य आज आपण इकडे साधलेलं आहे, अर्थात तुमच्यासाठी ह्या सगळ्या आता मान्यवरही अशा आहेत, आणि खरंच चांगलं वाटलं, म्हणजे अगदी सगळ्या महिला अशा, म्हणजे म्हणतात ना डायसवरच्या तिकडे महिला आणि इकडच्या सुद्धा सगळ्या ॲक्टिव्ह महिला. कारण गेल्या वर्षापासून आम्ही, आमच्या महाराष्ट्र चेंबरच्या शुभांगीताईंनी मला सांगितलं की नाही म्हणे पनवेल महानगरपालिका म्हणजे त्यांच्या सगळे, म्हणजे एकदम महिला सगळ्या ॲक्टिव्ह आहेत म्हणे त्यांच्या महानगरपालिकेतल्या. सो हॅट्स ऑफ टू यू, तुमच्या म्हणतात ना सगळ्या तुमच्या पाठीशी पण आहेत, पण आपणही त्या गोष्टी हळूहळू, त्या कशा काय इम्प्लिमेंट होईल. योगायोगाने मला बोलवल्याबद्दल त्यांचेही आभार की पहिल्यांदा मी तुम्हाला असं प्रत्यक्षरित्या बघते. बऱ्याच वेळेला आपण ऑनलाईन ऐकतो कुठलं तरी सेशन ऐकून मग हा मॅडम बोलतायत, पण मलाही कधीतरी असं वाटतं की एकमेकांनी पाहावं. आणि आज अक्षरशः मी आभार मानेन की तुम्ही मला बोलवल्याबद्दल आभार. मी माझे काही तुम्हाला टिप्स सांगितल्या नोट करून ठेवा. तसंच महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांनी महिला स्वच्छता दूत आणि आशा सेविका यांनी 2 वर्ष कोविड काळात केलेलं काम कौतुकास्पद असल्याचं सांगून त्यांच्या कामास मानाचा मुजरा करत असल्याचं सांगितलं. या समारंभाला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वित्तीय सल्लागार दीपा राऊत, महापौर डॉक्टर कविता चौतमोल, उपमहापौर सीताताई पाटील, महिला बालकल्याण समितीच्या सभापती हर्षदा उपाध्याय, नगरसेविका प्रभाग समिती सभापती आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, सहायक आयुक्त वंदना गुळवे, सहायक आयुक्त डॉक्टर वैभव विधाते, सहायक आयुक्त सुवर्णा दखणे, पालिका अधिकारी उपस्थित होते. पहिल्या कोरोनाच्या युद्धामध्ये डॉक्टरांनी दवाखाने बंद केले होते, रेकॉर्डवर आम्ही नोटिसेस काढल्या, दवाखाने नाही चालू केले तर कारवाई करण्यात येईल, पण तरी स्वच्छता दूत मात्र फील्ड सोडून पळाले नाहीत. त्यामुळं मला सर्वांना माझी विनंती आहे की माननीय महापौर महोदय टाळ्या वाजून यांचं आपण स्वागत केलं पाहिजे. म्हणजे कोरोना आल्यानंतर जीवाची भीती सगळ्यांनाच होती, परंतु आपण जी काही जीवाची पर्वा न करता ज्या पद्धतीनं काम केलं आणि काही त्याचा वेगळा मोबदला काहीच मिळणार नव्हता हे तुम्हाला माहीत होतं. जे काही रुटीन पगार मिळतो तेवढाच मिळणार आहे, पण हे ज्यादाचं काम असं करणार आहे की आंगलटसुद्धा आपले येऊ शकते, आणि आपले 2-4 कर्मचारी त्यामध्ये खर्ची पडलेले आहेत, त्यांना आता 50-50 लाखाचा धनादेश गव्हर्नमेंटकडून येईल. तू एक पॉलिसी गव्हर्नमेंटची अप्रूव्ह झाली आणि त्यांचे पैसेसुद्धा DME ऑफिसला अप्रूव्ह होऊन आले आहेत, तर ती आपली 2-3 कर्मचाऱ्यांची नावं त्यामध्ये आहेत. अशा प्रकारे आपल्या सगळ्या आरोग्य सेवकांनी यामध्ये महत्त्वाची मोलाची कामगिरी बजावलेली आहे, त्यामुळे तुमचा एक प्रातिनिधिक स्वरूपात हा म्हणजे एक सत्कार आहे, आणि याला आज तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि सन्माननीय महापौर महोदय त्यांच्या सर्व टीमने तुमचा हा जो काही सत्कार केला, प्रशासनाच्या प्रस्तावाला मान दिला, आणि मी एकट्याने बोंबलून काय उपयोग नाही ना, ही संकल्पना माझी होती मला वाटत होतं, पण माझ्या वाटण्याला काय, महापौरांना सभापतींना या महिला पदाधिकाऱ्यांना जे स्टेजवर बसले यांना वाटलं पाहिजे होतं तरी होऊ शकते, आणि त्यांना वाटलं की नाही नाही या महिलांचं केलं पाहिजे, म्हणून त्यांनी उत्साहाने त्या साड्या खरेदी केल्या, ते आणल्या, ते 2 दिवस तुमच्यासाठी घालवले, ते लंच पॉकेट बसवले, त्यानंतर महापौर मॅडमचा फोन आला की सर त्यांच्यासाठी बसेस आपण ठेवू तिकडून आणू, मग आम्ही त्या बसेसची बस, म्हणजे सांगून संकल्पना मांडून उपयोग नाही, ती कृती चालली पाहिजे, आणि आज या पदाधिकाऱ्यांनी तुमच्यासाठी आणली.